इंग्लिश इजी या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण टेन्स बघतोय आणि या टेन्स मध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असे दोन टेन्स बघितलेले आहेत. आपण जो तिसरा टेन्स बघणार आहे तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स याला पूर्ण वर्तमान काळ असंही म्हटलं जातं मराठीमध्ये. पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. असं जसं की आपण प्रत्येक टेन्स बघितल्यानंतर त्या टेन्सचं स्ट्रक्चर किंवा फॉर्म्युला बघतो, त्यामुळे आता आपण या काळाचा सुद्धा पहिल्यांदा फॉर्म्युला बघूया. आता याचा फॉर्म्युला काय बघा मित्रांनो, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब पी पी प्लस ऑब्जेक्ट. आता मित्रांनो, यामध्ये सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज आहे, त्याच्यानंतर वर्ब आहे आणि कंसामध्ये पी पी लिहिलं आहे. मित्रांनो, या पी पीला पास्ट पार्टिसिपल किंवा प्रेझेंट पार्टिसिपल अशा दोन्ही अर्थानं ओळखलं जातं. पण जर तो पूर्ण काळ असेल तर आपल्याला तिथं पास्ट पार्टिसिपल असं म्हणावं लागतं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. थोडक्यात पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणजे काय की पूर्ण वर्तमान काळामध्ये सब्जेक्ट येतो, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज येतं, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप येतं आणि त्याच्यानंतर कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट येतं. आता याच्याशी रिलेटेड रूल नंबर वन जर म्हटला मित्रांनो, तर यामध्ये पहिला रूल की सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज. तर हा आहे पहिला रूल प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा. पहिला रूल काय मित्रांनो, की पूर्ण वर्तमान काळामध्ये कर्त्यानंतर किंवा सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज वापरलं जातं. बघा, पूर्ण वर्तमान काळामध्ये कर्त्यानंतर किंवा सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज वापरलं जातं. हा आहे साधा पहिला नियम. ओके, रूल नंबर टू काय आहे? आय दे वी यू किंवा अनेक वचनी नाम असेल तर हॅव वापरलं जातं. मित्रांनो, मी तुम्हाला दुसरा नियम सांगतोय की जर पूर्ण वर्तमान काळामध्ये आय दे वी यू किंवा अनेक वचनी करता असेल तर हॅव वापरलं जातं आणि ही शी इट किंवा एक वचनी करता असेल तर हॅज वापरलं जातं. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. इंग्रजी आपल्याला बोलण्यासाठी वाक्यामध्ये कोणत्या कर्त्यानंतर कुठलं क्रियापद वापरलं जातं हे खूप महत्त्वपूर्ण असतं. आणि इथं आपल्याला काय सांगितलं गेलंय बघा, की पूर्ण वर्तमान काळामध्ये आय दे वी यू किंवा अनेक वचनी करता असेल तर हॅव वापरलं जातं आणि ही शी इट किंवा एक वचनी करता असेल तर हॅज वापरलं जातं. म्हणजे याच्यावरून आपल्याला आयडिया येऊ शकते की एखादं वाक्य तयार करत असताना कुठल्या कर्त्यानंतर कोणतं क्रियापद वापरलं जातं. आणि रूल नंबर थ्री आहे मित्रांनो, याचा रूल नंबर थ्री हा आहे मित्रांनो, की पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅज नंतर हॅज नंतर काय वापरलं जातं, पी पी म्हणजेच पास्ट पार्टिसिपल, म्हणजेच मराठीमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप. हा एक महत्वाचा नियम लक्षात ठेवा, रूल नंबर थ्री, की पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅज नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं आणि त्यानंतर कर्म वापरलं जातं. म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप किती महत्वाचं आहे बघा, आणि ते कधी वापरलं जातं, हॅव किंवा हॅज नंतर वापरलं जातं. आता ठीक आहे, आपण या फॉर्म्युलेशन रिलेटेड काही वाक्य बघू. फॉर एक्झाम्पल, हीच वाक्य कायम घेत आलोय, ही हॅज प्लेड फुटबॉल. ही हॅज प्लेड फुटबॉल. मग त्या हीच्या जागी मित्रांनो तुम्ही शी घेऊ शकता, इट घेऊ शकता किंवा एखादा एक वचनी करता घेऊ शकता. या सगळ्यांचं वाक्य सेमच होईल, शी हॅज प्लेड फुटबॉल. किंवा या खालची वाक्य, इट हॅज प्लेड फुटबॉल आणि बॉय हॅज प्लेड फुटबॉल. म्हणजे
हे करते असतील ही शी इट किंवा एक वचनी करता असेल तर त्यानंतर हॅज वापरलं जातं. त्यानंतर प्ले हे क्रियापद आपल्याकडे त्याचं पी पी म्हणजेच पास्ट पार्टिसिपल तिसरवलू ईडी लावलं होतं ज्याला आपण प्लेड असं म्हणतो आणि शेवटी कर्म. तर ही झाली हॅजची वाक्य. हॅवची वाक्य कशी होते बघूया. आय हॅव प्लेड फुटबॉल. म्हणजे जसा नियम आपल्याला सांगतोय की आय असेल दे असेल वी असेल किंवा यू असेल या कर्त्यानंतर काय वापरलं जातं हॅव वापरलं जातं. म्हणजे वाक्य जर करायची झाली तर वाक्य कशी होतील बघा. आय हॅव प्लेड फुटबॉल दे हॅव प्लेड फुटबॉल वी हॅव प्लेड फुटबॉल यू हॅव प्लेड फुटबॉल किंवा एखादा अनेकवचनी करता असेल बॉयज हॅव प्लेड फुटबॉल. म्हणजे कोणत्या कर्त्यानंतर कोणतं क्रियापद वापरायचं इट इज डिपेंडिंग अपॉन द सब्जेक्ट. हे सब्जेक्टवर डिपेंड असतं म्हणजेच कर्त्यावर डिपेंड असतं. तर हे झाले मित्रांनो तीन रूल याच्याशी संबंधित. निगेटिव्ह वाक्यासंबंधीचा रूल काय बघा. जर या काळामध्ये रूल नंबर 4 निगेटिव्ह वाक्य करायचं असेल तर हॅव किंवा हॅज नंतर या काळामध्ये नकारार्थी वाक्य करायचं असेल तर हॅव किंवा हॅज नंतर नॉट किंवा नकारार्थी शब्द वापरला जातो. बघा काही करायचं नाही याच्यामध्ये. यस नकारार्थी वाक्य म्हणजे बघा एखाद्या गोष्टीत आपल्याला नकार मिळतो ओके पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह नकारार्थ ओके. एखाद्या गोष्टीमध्ये नकार मिळणे किंवा नकार असणे त्याला नॉट नेव्हर ने डोंट डझंट असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरले जातात. आता इथं आपल्याला फक्त काय करायचं आहे नकारार्थी वाक्य तयार करण्यासाठी पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅज नंतर नॉट वापरायचं आहे. झालं तुमचं नकारार्थी वाक्य. एक्झाम्पल बघा आय हॅव नॉट प्लेड फुटबॉल. म्हणजे आय हॅव प्लेड फुटबॉल या शब्दाचा अर्थ या वाक्याचा अर्थ आय हॅव प्लेड फुटबॉल मी फुटबॉल खेळलो आहे ओके. आणि आय हॅव नॉट प्लेड फुटबॉल मी फुटबॉल खेळलो नाही. मित्रांनो हा शब्द हॅव आणि हॅड कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मनुसार कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हॅव आणि नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मित्रांनो हॅवंट बनतो. हॅव आणि नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हॅवंट म्हणतो. म्हणजे तुम्ही इथं हॅव नॉटच्या जागी हॅवंट यूज केलं तरी चालतंय चुकीचं नाही. आय हॅवंट प्लेड फुटबॉल आणि आय हॅव नॉट प्लेड फुटबॉल दोन्ही वाक्य बरोबर आहे नो प्रॉब्लेम. पण तुम्ही हॅव नॉट ऐवजी हॅवंट सुद्धा वापरू शकता ठीक आहे. हॅवचं एक वाक्य आपण केलं हॅजचं एक वाक्य बरोबर. ही हॅज नॉट प्लेड फुटबॉल. ही हॅज नॉट प्लेड फुटबॉल ओके. ही हॅज नॉट प्लेड फुटबॉल हेच वाक्य कॉन्ट्रॅक्टिव्ह फॉर्मनुसार हॅज अँड असं पण होऊ शकतं. आता ही हॅज प्लेड फुटबॉल तो फुटबॉल खेळला आहे आणि ही हॅज नॉट प्लेड फुटबॉल तो फुटबॉल खेळला नाही. म्हणजे दोन्ही वाक्य आपल्याला होकारार्थी आणि नकारार्थी अगदी छान प्रकारे या फॉर्म्युलानुसार करता येऊ शकतात. त्याच्यामध्ये अवघड असं काही नाही एकदम सोपं आहे. ही वाक्य मित्रांनो तयार करणं फॉर्म्युलानुसार अगदी सोपं आहे. याच्यामध्ये काहीही अवघड नाही फक्त तुमच्या लक्षामध्ये फॉर्म्युले राहिले पाहिजे ओके ठीक आहे. रूल नंबर 5 बघूया. रूल नंबर 5 जो रूल नंबर 5 प्रश्नार्थक वाक्याशी संबंधित आहे. प्रश्नार्थक वाक्याशी संबंधित आहे. आता प्रश्नार्थक वाक्य जर म्हटलं मित्रांनो तर प्रश्नार्थक वाक्य वाक्याच्या सुरुवातीला प्रश्नार्थक वाक्य जर आपण म्हटलं तर वाक्याच्या सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड येतो ओके. डब्ल्यूएच वर्ड ओके. डब्ल्यूएच वर्ड नंतर फक्त या वाक्याशी रिलेटेड सब्जेक्ट च्या ठिकाणी किंवा च्या जागी. म्हणजे बघा तुम्हाला आता याचं जर प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं असेल तर तुम्हाला फक्त काय करावं लागतं सब्जेक्टच्या ठिकाणी फक्त तुम्हाला WH वर्ड वापरावा लागतो. झालं तुमचं प्रश्नार्थक वाक्य. एक्झाम्पल बघा हीच्या ठिकाणी आपण हू वापरू. हू हॅज प्लेड फुटबॉल. बघा हू हॅज प्लेड फुटबॉल वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह. बघा
म्हणजे हा झाला, हे झालं प्रश्नार्थक वाक्य. कुठल्या टेन्स मधलं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं प्रश्नार्थक वाक्य. काय? हू हॅज प्लेड फुटबॉल. याचा अर्थ या काळामध्ये प्रश्नार्थक वाक्य तयार करणं सुद्धा किती सोपं आहे बघा. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे तयार करू शकतो. तर हा झाला रूल नंबर 5. मित्रांनो, एक सर्वात महत्वाचा रूल तुम्हाला सांगतो बघा, आणि तो कशाशी संबंधित आहे हेही सांगतो. रूल नंबर 6, इट इज रिलेटेड विथ वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन, वर्बल क्वेश्चन किती महत्वाचा आहे बघा. वर्बल क्वेश्चन सुरुवात, वर्बल क्वेश्चनची सुरुवात जी आहे ती किंवा हॅव किंवा हॅजनं केली जाते, केली जाते. हा आहे आपला सर्वा नियम. काय सांगतोय की जर तो वर्बल क्वेश्चन असेल. आता क्वेश्चनचे प्रकार आहेत मित्रांनो, त्याच्यावर मी एक्स्ट्रा वेगळा एक व्हिडिओ स्वतंत्र बनवेन. पण तत्पूर्वी वर्बल क्वेश्चन हा सुद्धा एक क्वेश्चनचा प्रकार आहे. आणि वर्बल क्वेश्चन अशा क्वेश्चनला म्हटलं जातं ज्या क्वेश्चनची सुरुवात क्रियापदानी होते. बघा, ज्या क्वेश्चनची सुरुवात क्रियापदानी होते त्याला वर्बल क्वेश्चन असं म्हटलं जातं. मग या काळामध्ये जर आपल्याला वर्बल क्वेश्चन करायचं असेल तर आपल्याला आपल्या वाक्याची सुरुवात हॅव किंवा हॅजने करावी लागते. हॅव यू इटन युअर फूड, तू तुझं जेवण जेवलास का किंवा तू तुझं जेवण खाल्लंस का. हा आहे मित्रांनो वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चनची सुरुवात ज्या शब्दाने होते त्याला वर्ब असं म्हटलं जातं. म्हणजे या काळातला जर वर्बल क्वेश्चन आपल्याला म्हटलं तर आपण या प्रकारे करू शकतो. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. हॅज ही डन हिज वर्क, त्यानं त्याचं काम पूर्ण केलं का. आता क्वेश्चन आहे मित्रांनो, याचा अर्थ तो जो प्रश्न आहे तो प्रश्नच तयार होतो. क्वेश्चन आहे म्हटल्यानंतर हॅज म्हणजे केलं का. ओके, म्हणजेच वर्बल क्वेश्चन जर असेल तर तुम्हाला वाक्याची सुरुवात त्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या क्रियापदानी, सहाय्यकारी क्रियापदानी करावी लागते. त्यानंतर पुढे मुख्य क्रियापद येतच, इटन डन ही मुख्य क्रियापद आहे. मात्र या काळामध्ये वर्बल क्वेश्चन करणं सुद्धा किती सोपं आहे हे मी तुम्हाला या वाक्यातून सांगितलं. तर ठीक आहे मित्रांनो, हे जे 6 रूल्स आहेत प्रेझेंट परफेक्ट टेन्सशी रिलेटेड, हे 6 रूल तुम्ही अगदी व्यवस्थित तुमच्या लक्षात ठेवा. कारण या 6 रूलवर हा पूर्ण प्रेझेंट टेन्स बेस्ड आहे. हे 6 रूल तुमचे पाठ झाले तर तुम्हाला या काळाशी संबंधित काहीही अवघड जाणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, तुमचा हा फॉर्म्युलासुद्धा पाठ असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, जे टेन्स आहे तर ते टेन्स तुम्ही परफेक्ट करत चालला तर तुम्हाला ग्रामरमध्ये काहीही अवघड वाटणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. पुढचे जे ग्रामरचे व्हिडिओ आहेत किंवा जे टेन्सचे राहिलेले व्हिडिओ आहेत ते मी पुढच्या वेळेला किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा टेन्स घेऊन तसेच कम्प्लीट करत जाईल. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.